नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता रिक्षा व्यवसाय हा संपूर्ण ऑनलाईनला होणार असल्यामुळं आता रेडिओ रिक्षा, फोन ए रिक्षा, GPS द्वारे संपूर्ण रिक्षा ह्या चालणार आहेत. आणि त्यासाठी ऑपरेटर हे नेमले जाणार आहेत आणि त्यांना भाड्यापोटी कमिशन मिळणार आहे. तर मराठी लोकांनी हा व्हिडिओ ऐका ना. या संपूर्ण व्यवसाय जो आहे परप्रांतीयांच्या हातात आहे, चालवणारे परप्रांतीय सर्वच परप्रांतीय. तर आता GPS द्वारे महाराष्ट्रातील संपूर्ण रिक्षा, रेडिओ रिक्षा, फोन ए रिक्षा ह्या चालणार आहेत. तर मराठी लोकांनी RTOला ऑपरेटर म्हणून तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला RTO अधिकारी अर्ज देतील. त्याच्यासाठी तुम्हाला खाली 400 फुटाचं त्या एरियातील एक ऑफिस पाहिजे. तुमच्याकडे एक ॲप हवा आहे आणि तुमचा जो व्यवसाय करणार त्याला तुम्हाला एक सहकारी तत्वावरती नोंदणी लागेल, कंपनी ॲक्टमध्ये नोंदणी लागेल, अन्यथा धर्मादाय आयुक्ताकडं नोंदणी लागेल. आणि तुम्ही RTOना अर्ज करू शकता. एका ॲपला 5000 रिक्षा ह्या जोडल्या जातील. प्रत्येकानं मराठी लोकांनी आता ह्या व्यवसायात पुढं आलं पाहिजे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे. राज्यभर ही मोहीम चालणार असून प्रत्येकानं अगदी मुंबई महानगर क्षेत्रात जर म्हणला तर सर्वसाधारणपणे 250 लोकांना लायसन ही दिली जातील. तर आता प्रत्येकानं ऑपरेटर म्हणून RTOकडे अर्ज करा. रेडिओ रिक्षा, फोन ए रिक्षा, GPS सिस्टमद्वारे भाडी दिली जाणार आणि कमिशन त्यांना सरकार निश्चित करणार. आणि त्याच्यातून ऑपरेटरनासुद्धा मोठा व्यवसाय मिळेल आणि वाहतूक व्यवस्था सुधारेल. ज्यांना ज्यांना महाराष्ट्रात ऑपरेटर बनायचं आहे त्यांनी RTOकडे अर्ज करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी. YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.